साहब आप बोलो तो खुद जाऊंगा, बोले 8वें मजले पर, इसके बाद कोई कारपोरेशन का काम करने के लिए मुझे मत लगाओ बोले। 1,00,000 करोड़ रुपये का दिल्ली मुंबई हाईवे हा जागा एक्वायर्ड करून ग्रीन हाईवे जवळपास पूर्ण केला, आणि माझ्या घरासमोरचा मुधोजी राजे 2 किलोमीटर रोड करता करता मी थकून गेलो। मी आज 6 वर्ष झाले महालात नाही गेलो, मी बाहेर राहतो। खूप वर्षापूर्वी कसा फायदा होतो, हे डिफेन्सची लाईन होती वर्धा रोडवर, त्यावेळी मी मागे लागलो आणि ती लाईन आम्ही डिफेन्सकडनं 2,50,000 रुपयात मिळवली, 35 हेक्टर जागा आहे। हाफिज कॉन्ट्रॅक्टरनी डिझाईन तयार केला, पण तो मला म्हणाला साहब आप बोलो तो खुद जाऊंगा, बोले 8वें बजले पर, इसके बाद कोई कारपोरेशन का काम करने के लिए मुझे मत लगाओ बोले। म्हणजे कॉर्पोरेशनवर जो काम करतो त्याला नोबेल पुरस्कार दिला पाहिजे। त्याने बिचारे डिझाईन तयार करून ठेवलं, मग त्याला बाजूला जे स्टेशन आहे जयप्रकाश, जे मला कधी कधी मी थकत नाही पण मला कधी वाटतं की आपण करावं की नाही करावं, म्हणजे मी 1,00,000 करोड़ रुपयाचा दिल्ली मुंबई हायवे हा जागा एक्वायर्ड करून ग्रीन हायवे जवळपास पूर्ण केला, आणि माझ्या घरासमोरचा मुधोजी राजे 2 किलोमीटर रोड करता करता मी थकून गेलो महालातला। मी आज 6 वर्ष झाले महालात नाही गेलो, मी बाहेर राहतो, आणि तो रोड करता करता अजूनपर्यंत किती या कोर्टात अप्लिकेशन जातात आणि किती कोर्टाचे न्यायमूर्ती त्याला स्टे देतात, त्यांच्याबद्दल आदर सन्मान ठेवून एखाद्याने हेही पुस्तक तू तयार कर, हे खरोखर कर, आणि प्रत्येक वकिलाला आणि न्यायमूर्तीला जरूर पोहोचवून द्या की 1,00,000 करोड़ रुपयाचा रस्ता 2 वर्षात झाला पण हा 2 किलोमीटरचा रोड करता करता पुऱ्या धापा टाकून थकून टाकलं, अजून काही काम होत नाही। मग आता मी ठरवलं की महालातले ते मॉडेल मिल चौकापासून तो रोड मिळाला, मी आज 6 वर्ष झाले महालात नाही गेलो, मी बाहेर राहतो, आणि तो रोड करता करता अजूनपर्यंत किती या कोर्टात अप्लिकेशन जातात आणि किती कोर्टाचे न्यायमूर्ती त्याला स्टे देतात, त्यांच्याबद्दल आदर सन्मान ठेवून एखाद्याने हेही पुस्तक तू तयार कर, हे खरोखर कर, आणि प्रत्येक वकिलाला आणि न्यायमूर्तीला जरूर पोहोचवून द्या की 1,00,000 करोड़ रुपयाचा रस्ता 2 वर्षात झाला पण हा 2 किलोमीटरचा रोड करता करता पुऱ्या धापा टाकून थकून टाकलं, अजून काही काम होत नाही। मग आता मी ठरवलं की महालातले ते मॉडेल मिल चौकापासून तो रोड मोठा करायचा, आणि आता मेयो हॉस्पिटलपासून शहीद चौक पूर्ण तोडायचा, दोन्ही बाजूने 4 लेन रोड करायचा तिथपर्यंत हरिहर मंदिरपर्यंत,